चित्त के आनंद से आए प्रवृत्तियां धरती नहीं हर चीज के अपनी छटा पल पल नसों में भर दिए। बाबा साहब को धन्य है, ये प्रचंड लीला कर दिया। वचन सिलवान पिल्लेवान धम्म प्रचारक नागपुर, ये प्रचंड लीला कर दिया। लीला कर लेते किसका ये? बाबा साहब हमें तो लीला नहीं करते थे वहां से। ताराबाई कांबळे आमच्या आई यांनी 100 रुपये दिले। हो तिडकीने जयभीम जयभीम आई जयभीम तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्यावर। बाबासाहेबांचा लई मोठा आशीर्वाद आहे। वेणुताई वासनी बापरे बाप 500 रुपये दिले। कुठून आल्याजी? मग जायसाठी पैसे कशी आहे का नाही? काय ना बारे माझी माय काळ्या वाजला जोरात। याला म्हणतात बाबासाहेबांचे अनुयायी धम्माची उपासन। आदरणीय बोधले ताई यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला 100 रुपये धम्मा दान दिलाय। आदरणीय माझे मित्र आणि ऍडव्होकेट डोंगरे साहेब कायद्याचे फार चांगले अभ्यासक आहेत, हायकोर्टाचे ते वकील आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांना सकाळी सांगितलं की मला आले ते धन्यवाद साहेब। आमचं येडमुख ऐकून घेतला बाबा तुमचा कायद्याचे लोक बाबासाहेबाचा कायदा तुम्ही पाळणार माझे आई म्हणतात मी नाव सांगत नाही पण बापू तुला गाणं लई चांगलं वाटते म्हणतो। धन्यवाद। ज्योतिबाजी शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हा पगडी पगडी गांधल्यानो येईन तुम्हाला करून मी फुले। अरे काळा राम मंदिर Thank you.
आम्ही सर्व कलावंतांनी मुक्तीचा दिवस साजरा केला. पण नागपूरला यायचं तर माझ्याशिवाय हात धरता मला लई त्याचं नाव काढलं का लई असं वाटतंय. तो आणखी जगायला पाहिजे होता. आणि मला त्याच त्या चालीवर त्यांनी माझं गाणं पुन्हा आणखी रेकॉर्ड केलं. ते गीत तुमच्या समोर सादर करतो. भीमराया चाले पण मागे तरी येऊ देऊ नका. थांबवा बे फाम हा जय जयकार माझा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे थांबवा बे फाम हा जय जयकार माझा. चाखरी मांडू नका वाटेवरती बाजार माझा. थांबवा बे फाम हा जय जयकार माझा. चाखरी मांडू नका वाटेवरती बाजार माझा. अरे करायचे ते केले कर्तव्य पार माझे. पण या पुढे तुम्ही आता उरलेला सांभाळा कार्यभार माझा. या पुढे तुम्ही सांभाळा उरलेला कार्यभार माझा.
नागपूरच्या अध्यक्षांवर 22 प्रतिज्ञा दिल्या. खरा बुद्धाच्या धम्माचा अर्थ काय आहे त्या 22 प्रतिज्ञेमध्ये आहे. आम्ही समता पाळणार, आम्ही मानवता पाळणार, आम्ही कुठल्याही काल्पनिक देवी देवतांची पूजा करणार नाही, आम्ही कुठलेही हिंदू धर्माचे सण त्योहार साजरे करणार नाही. जे जे काही आमची अनुमती होती अधोगती औनती ते बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञामध्ये म्हटलं. आणि समता पाळीन, समता या शब्दाला खूप महत्व बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दिलं. म्हणून म्हणायचं आहे, अरे बाबाची प्रतिज्ञा पाळ साऱ्या आज्ञा, बाबाची प्रतिज्ञा पाळ साऱ्या आज्ञा, बाबाची प्रतिज्ञा पाळ साऱ्या आज्ञा. भारत हा बौद्धमय कराया, भारत आपण पाळू साऱ्या आज्ञा, भारत बौद्धमय करा. काय केलं पाहिजे? शिकवा जगाला पटवा जनाला, शिकवा जगाला पटवा जनाला, तत्वे धम्माची अनुसराया. तिसरा आहे, त्यानंतर एक चौथा, दोनच कळले आहेत. त्यानंतर माझा कार्यक्रम संपणार आहे, कारण की वेळेचं महत्व आहे. ताई जयमीम, जयमीम, जयमीम ताई. धम्म ज्ञानाची लावू उपकाती, धम्म ज्ञानाची लावू उपकाती, अळवू बाहेर सर्व जागा विजया बंद करा आता ठिकाणा. समाजाच्या हिते चिंतकानो, कलावंत कवी गायकानो, वाढवा तुमाने या एकीच्या बळा, वाढवा तुमाने या एकीच्या बळा, सभा खाली फुलवाई राही
Thank you.
सांगतो तीन म्हणजे गरीब तीन म्हणजे गरीब तीन म्हणजे दिवस दोन्ही गोष्टी आहेत पण माझ्या गीतामध्ये परमानंद भारती माझे छोटे बंधू गायक आहेत फार सुंदर सुंदर गळ्याचे गायक आहेत हे गीत त्याने नागपूर दूरदर्शनला पण गायलं माझं गीत तीन म्हणजे दिवस आणि तीन म्हणजे गरीब माझा अर्थ असा आहे म्हणण्याचा या दिवसाला 14 एप्रिल 1891 बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले बाबा धन्य तू जन्मला या दिनांसाठी या गरिबांसाठी बाबासाहेब तुझा धन्य जन्म झाला असं माझं म्हणणं आहे कारण बाबासाहेब गेलेले पुन्हा जन्माला येणार नाही म्हणून तुला म्हणायचं आहे तुझा देहाने तरी गेलास बाबा कर्तृत्वाने आहे सचिवंत तुझ्या या कीर्तीचा